वाईट होता। हो मी पाहिलं, तू शेवटची ओव्हर तर अजिबातच खेळला नाहीस। काय फायदा आजोबा, आम्हाला खूप रन्स हवे होते। फक्त 19 रन हवे होते, तुला प्रयत्न करायलाच हवा होता। पण हे तर अशक्य होता आजोबा। पण तुम्ही हार मानलीत, हे चुकीचं आहे। तू मला त्या मुंग्यांची आठवण करून दिली आहेस। मुंग्या आजोबा? हो, तुम्हाला त्यांची गोष्ट ऐकायची आहे का? ये गोष्ट ऐकूया। खूप खूप वर्षांपूर्वी बऱ्याच मुंग्या एका वारुळात एकत्र राहायच्या। या खूप संकेत असलेल्या मुंग्या एकत्र खूप खूप आनंदात राहायच्या। त्या एकमेकांना नेहमीच मदत करत असत, ज्यामुळे त्यांच्या मधील एकता दिवसेंदिवस वाढत होती। आणि एके दिवशी खूप मोठा पाऊस पडला। पावसाचं पाणी त्यांच्या इवल्या इवल्या घरांमध्ये घुसू लागलं। नाही, हे तर खूप वाईट झालं। हे पावसाचं पाणी तर आमच्या घरामध्ये घुसतंय। पळा इथून, जेवढ्या लवकर होईल तितक्या लवकर पळा। तू आमच्या सोबत येणार नाहीयेस का जॉनी? आता इथून बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग नाहीये। जरा बघ, सगळीकडे पाणीच पाणी आहे। पण आपण करू तरी काय शकतो? अरे रे, आपण खरंच बुडून जाऊ? पण इथून निघावं लागणारच आहे आपल्याला। नाही, अजिबात नाही, मी त्या रस्त्याने जाणारच नाही जिथे मृत्यू अटळ आहे। मी हार मानणार नाही। ठीक आहे, तुला जे वाटत ते तू कर, मी इतरांसोबत चाललोय। माझे प्रिय मित्र, जर माझ्या मित्राने हार मानली नसती तर आता ते माझ्या सोबत असते। तर तुम्ही पाहिलं, हार मानून कधीच कोणाचा फायदा होत नाही। आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतच राहिलं पाहिजे। आता मला समजलं आजोबा, उद्याची मॅच मी जिंकूनच दाखवणार, बघालच तुम्ही। हाय, मी आहे शायनी। जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि हो, हा चॅनलही सबस्क्राइब करायला विसरू नका।